आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे दुपारपासून. आता तुम्ही म्हणणार दुपारपासून सुरुवात आणि डायरेक्ट व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऊसाचा रस, तर याच्या मागचं कारण तुम्हाला पहिले सांगते. क्लास ज्या दिवशी सुरू होतो तेव्हा त्या दिवशी पहिल्याच दिवशी आपल्याला एक ट्रॅकर शीट दिली जाते आणि त्या ट्रॅकर शीटमध्ये आपल्याला जेव्हा आपल्याला मॅम शिकवतात तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस दोनदा करावं लागते आणि जेव्हा जे प्रॅक्टिस केली आपण तेव्हा तिथल्या मॅमला आपल्याला दाखवावं लागते की आम्ही जे काही ही प्रॅक्टिस केलेली आहे ती बरोबर आहे किंवा नाही. जर ती बरोबर असेल तर मॅम त्या ट्रॅकर शीटवर सही देतात, बट जर ती चुकीची असेल तर मॅम ते जे गोष्ट आहे आपली चुकीची ती पहिले करेक्शन करतात, त्यामध्ये ती परत करायला लावतात आणि परत केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला सही देतात. तर ती ट्रॅकर शीट आमची चेक करणं होती पहिल्या दिवशी. तर त्या ट्रॅकर शीटमध्ये ज्यांना सगळ्यात कमी हे आलेले होते, सगळ्यात कमी प्रॅक्टिस केलेली होती ज्यांनी, तर त्यांना ते ऊसाचा ज्यूस द्यावा लागत होता. तर ती पनिशमेंट असते, पनिशमेंट म्हणून कधी चहा कधी वडापाव कधी बिर्याणी अशा गोष्टी आम्हाला द्यावं लागतात आणि ते एवढ्या मुलींना देणं म्हणजे त्याचा खर्चही खूप असतो आणि तिथे जाऊन खर्च वाढवणं म्हणजे हे प्रत्येक मुलीसाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की बजेट जसं जसं वाढतो तसं तसं पैशाची तिथे गेल्यानंतर किंमत आपल्याला कळते की नको बाबा पैसे वाचून वाचूनच आपल्याला खर्च करावं लागतील अशा सगळ्या गोष्टी तिथे गेल्यावर होतात. तर मस्तपैकी ऊसाचा रस आला होता, ऊसाचा रस घेतला आणि आज क्लासमध्ये आम्हाला करायची होती प्रॅक्टिस. मॅमने जे काही डेमो आम्हाला पहिले दिले होते त्या डेमोची प्रॅक्टिस आम्हाला आज करून दाखवायची होती मॅमला. तर आज मॅम आम्हाला पहिले प्रॅक्टिस झाली आमची आणि त्याच्यानंतर आज मॅम आम्हाला डस्की स्किनचा वर डेमो देत होत्या की डस्की स्किन जर तुम्हाला एखादी ब्राइडल आली तर त्याच्यावर कसा मेकअप करायचा. मेन म्हणजे ही जी स्किन होती या स्किनवर पिंपलसुद्धा होते, काळे डागसुद्धा होते, बट हे सगळे खूप व्यवस्थित पद्धतीने हाईड केले मॅमने आणि ते कसे करायचे, कुठले प्रोडक्ट यूज करायचे, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला स्टेप बाय स्टेप मॅमने शिकवलेल्या आणि तसा मेकअप आम्हाला पण करायचा होता. तर लंच ब्रेक झालेला, लंच ब्रेक झाल्यानंतर आम्हाला मॅम पूर्ण फायनल लुक दाखवणार होत्या. पहिले मेकअपचा डेमो दिला मॅमने, नंतर फायनल लुक दाखवणार होत्या आणि इथे तुम्ही बघू शकता फायनल लुक. ओ माय गॉड, खूप सुंदर. आम्ही सगळेजण खूप शॉक होतो आणि खरंच खूप भारी झाला होता. आणि ही जी मॉडेल आहे ही ॲक्च्युली मॉडेल नाही आहे, आमच्याच मुलींमधली एक मुलगी आहे, मॅडमची स्टुडंट आहे, बट तिची स्किन तशी होती जी आम्हाला पाहिजे होती. तर त्या तशी स्किन असल्यामुळं मॅमने तिच्यावर आम्हाला हा मेकअप करून दाखवला आणि तुम्ही बघू शकता कुठेच तिच्या चेहऱ्यावर एकही डाग दिसत नाही आहे किंवा पिंपलही दिसत नाही आणि ती खूप सुंदर दिसत होती. म्हणजे जेव्हा तिचा मेकअप झाला ना आम्ही बघितलं ना तेव्हा आम्हाला असं वाटलं वाव एवढंही सुंदर दिसते मेकअप केल्यानंतर आणि आम्हाला हे सगळे मेकअप करावं लागणार आहे, करता येणार आहे, या गोष्टीचा वेगळाच आनंद होता. तर हां, आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगते की दुपारी व्हिडिओ सुरू करण्यामागचं आजचं कारण हे होतं की माझी तब्येतसुद्धा थोडीशी खराब होती, त्याच्यामुळे दुपारी व्हिडिओ सुरू केले आणि हे दोन दिवसाचे व्हिडिओ आहेत. तब्येत खराब असल्यामुळं मी व्हिडिओज काढत नव्हती, फक्त तिथे जाऊन प्रॅक्टिस करत होती आणि ज्या काही गोष्टी क्लासमध्ये आहेत तेवढ्याच गोष्टी करत होती. तर आता व्हिडिओच्या शेवटी मी मस्तपैकी हे काही फोटोज लावलेले आहेत जे दोन दिवसाचे फोटोज आहेत, पण याच्यात तुम्हाला कुठल्याच अँगलने मी बीमार दिसणार नाही कारण की ते राहते, एक गोष्ट असते आपल्या डोक्यात तिथे गेल्यानंतर त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि हां, आणखी एक गोष्ट सांगते की आपले व्हिडिओ रोज दुपारी 1 वाजता येतात. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि MK स्टुडिओमधला जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, म्हणजे मला समजणार की हो तुम्हाला बघायचे आहे व्हिडिओ, म्हणजे मी टाकायलाच पाहिजे. तर भरपूर काही गोष्टी आहेत समोरसमोर मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आता भेटते उद्या, तोपर्यंत ठीक आहे, बाय बाय.